जत्रात येथे विविध विकास कामांचे उद्घाटन केंद्र सरकार राज्य सरकार व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने जल जीवन मिशन अंतर्गत जत्राड मध्ये पिण्याच्या पाणीसाठी ESLR 75,000 लिटर क्षमता आणि नूतन प्रत्येकी 24 टॅप कनेक्शन तसेच दर्गा गल्ली नवीन पाईपलाईन आणि गावातील नवीन वसाहतीत पाईपलाईन असे सर्व मिळून सुमारे 52 लाख रुपये निधीतून जत्राड गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मार्गी लागण्यात येणार आहे. येत्या 6 महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वास जाणार असून पाणी प्रश्न कायमचा निकालात निघेल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना जत्राड प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष रमेश भिवशे यांनी दिली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवशे यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. पुढे बोलताना भिवशे म्हणाले, जत्राट व शिरपेवाडी या दोन गावांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे 1 कोटी रुपयाची विकास काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या उद्घाटन समारोह प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिरपेवाडी जत्राट गावातील सर्व प्रमुख समाजातील सर्व आमचे कार्यकर्ते नेते मंडळी व ग्रामपंचायत पिढ्यो जल जीवन मिशन अंतर्गत जत्राटमध्ये मला वाटते परवा शिरपेवाडीमध्ये 28 लाखाच्या इस्टिमेटप्रमाणे टाकीचं उद्घाटन झालं. ते काम पूर्णत्वास येत आहे. तिथं आज साक्षीला आमचे ग्रामपंचायत सदस्य महेश हे तिथं उद्घाटन केले आणि ते आज काम मला वाटतं या महिन्याच्या आत ते काम संपल. आणि त्यानंतर जत्राडमध्ये मला वाटते साधारणतः 52 लाख रुपये अशाप्रमाणे एकूण पाण्याची टाकी गावातील टॅप कनेक्शन कमीत कमी 400 टॅप कनेक्शन ह्या माध्यमातून दिले जाणार आहेत. नवीन पाईपलाईन नवीन वसाहतीमध्ये कुठे पाईपलाईन असेल तिथं पाईपलाईन करण्याचं काम ह्या माध्यमातून होणार आहे. ह्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्नाटक सरकार आणि राज्य शासन यांच्या मात्र तिघांच्या माध्यमातून ही स्कीम राबवण्यात येत आहे. जल जीवन मिशनाअंतर्गत जे टॅप कनेक्शन देणार आहे त्या टॅप कनेक्शनमधून प्रत्येकाला समान पाणी येणार आणि त्या पाण्याचा प्रत्येकाला ह्या जे पहिल्या शाटला जे पाणी जास्त पडते आणि त्याकडला कमी पडते असं होणार नाही. त्यासाठी ह्या गव्हर्नमेंटने ही स्कीम राबवलेली आहे. त्या माध्यमातून ह्या 6 महिन्याच्या आत ही सर्व कामं पूर्णत्वास जातील. आणि आज सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील इथं या उद्घाटन समारंभप्रसंगी उपस्थित राहिला. सर्व पत्रकार सर्व छायाचित्रकार यांचं ग्रामपंचायत व सर्वांच्या वतीनं मी इथं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या कामाला आजपासून सुरुवात होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे पाण्याची समस्या असेल ती पाण्याची समस्या निघून जाईल. शासनाचा एक उद्देश आहे की सर्वांना समान पाणी आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित काटकसरीनं व्हावं यासाठी मागील ग्रामपंचायत जे सदस्य आमचे होते आणि आम्हीच ग्रामपंचायतमध्ये होतो त्यावेळा ही स्कीम चालू झाली. ग्रामपंचायत सदस्य असतील आणि ह्यावेळेला नवीन ग्रामपंचायत सदस्य ह्या आहेत. त्या माध्यमातून मला वाटतं कमीत कमी 1 कोटीच्या वर आज काम इथं सुरू झालं आहे जत्राड आणि शिरपेवाडीमध्ये. त्याचा खरोखर आमच्या गावातील जत्राड आणि शिरपेवाडी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा. आणि या कामाला आजपासून सुरुवात झाली आणि व्यवस्थित काम करून ग्रामपंचायत सदस्यांनी व इतर गावकऱ्यांनी घ्यावं एवढं बोलून सर्व उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं अनेकदा मनापासून. या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवशे, उपाध्यक्ष श्रीनाथ कल्लोळे, सदस्य शिवाजी रानमाळे, रमेश कांबळे, संजय कर्नुरे, डॉक्टर शब्बीर फकीर, विजय पवार, पांडुरंग शिंपुगडे, शीतल वडगावे, रवी पवार, प्रशांत हांडोरे, सदस्या शरावती कोळी, राणी कांबळे, गंगूबाई नाईक, महेश शिंपुगडे, विठ्ठल केसरकर, बाबासो जबडे, भैया कुलकर्णी, रामा कबुरे, लक्ष्मण कबुरे, सदाशिव जबडे, बाबासो खोकाटे, अशोक खिलारे, रियाज मकानदार, दशरथ जबडे, अशोक हरदारे, शांताराम कोळी, गुंडूराव तावदारे, जाबर चौधरी, गुंडूराव कांबळे, दगडू मुजावर, प्रभाकर जबडे, निवृत्ती जबडे, प्रशांत चेंडके, संतोष चेंडके, सुधाकर चेंडके, संदीप संकपाळ, अजित पठाडे, बाबू भिवशे, हसन एक्संबे, संजय जबडे, अरुण जबडे, राहुल कांबळे, सिद्धू पुजारी, पीडीओ विजय नगरे यांच्यासह पंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. निवास खोत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.